नमस्कार, स्वादबाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत थंडीसाठी खास सगळ्यांचा आवडता गाजराचा हलवा. यासाठी मी 1 किलो गाजरं घेतली आहे. यांना स्वच्छ धुऊन साल काढून घेतली आहे आणि जाडसर किसून घेतलं आहे. हलवा बनवायला सुरुवात करूया. यासाठी एका कढईत घालूया 2 मोठे चमचे तूप. याला पूर्णपणे विरघळू देऊया. यात घालूया 10 बदाम, 12 काजू. यांना हलकंसं परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता. हे छान परतले गेले त्यांना बाजूला काढून घेऊया. याच कढईमध्ये किसून घेतलेली गाजरं घालूया. यांना 2 ते 3 मिनटं तुपात छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता गाजराचा किस मऊ होऊन त्याचा रंग बदलला आहे. आता यात घालूया 1 कप दूध. मी नॉर्मल फुल फॅट मिल्क यूज केला आहे, तुम्ही लो फॅटही वापरू शकता. सगळं छान मिक्स करून घेऊया. याला असं हलका हलका प्रेस केल्याने दूध आणि गाजर एकत्र छान शिजतं. आता याला झाकून साधारण 5 मिनटं शिजवूया. एकदा वर खाली करून घेऊयात. पुन्हा झाकून 5 मिनटं शिजवूया. तुम्ही बघू शकता आपण जे दूध याच्यामध्ये घातलं होतं ते छान आटून आलं आहे आणि गाजराचा किस छान शिजला आहे. आता 1.5 कप साखर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजवूया. साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि याचा रंगही बदलला आहे. आपला हलवा घट्ट सरवायला लागला आहे. आता यात घालूया 1/2 कप मिल्क पावडर. याला हलका हलकासं प्रेस करत मिक्स करूया म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाहीत. सगळं छान एकत्र आलं आहे. आता याला घट्टसर होईपर्यंत शिजवूया. आपला हलवा छान घट्ट झाला आहे. आता यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रूट्स तुकडे करून घालूया. मिक्स करून घेऊया. आपला हलवा छान दाटसर झाला आहे. यात घालण्यासाठी जायपत्री आणि वेलदोड्याची पावडर तयार करून घेऊया. यासाठी मी 1 जायपत्री आणि 6 वेलदोडे घेतले आहेत. यांना ग्राइंडिंग जारमध्ये घालूया. यात 2 मोठे चमचे साखर घालूया आणि त्याची पूड करून घेऊया. यातली 3 चमचे पूड आपल्या हलव्यात घालूया. मिक्स करून घेऊया. आपला गाजर हलवा रेडी आहे. तुम्ही बघू शकता याला रंग आणि टेक्स्चर किती छान आला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरती आणि कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडेल हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी त्या करायचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.